बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याबाबत न्यायालयाने पुन्हा चौकशीचे आदेश दिलेत. मेहबूब शेख यांच्याबाबत पोलिसांनी बीसमरी अहवाल न्यायालयात सादर केला होता, तो रद्द करून पुन्हा चौकशीचे आदेश देण्यात आलेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने दिलेल्या आदेशाने पुन्हा मेहबूब शेख प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. तर गेल्या आठवड्यात मेहबूब शेख यांचा दुसऱ्यांदा जबाब सुद्धा नोंदवण्यात आलाय. मेहबूब शेख यांच्यावर एका 29 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून 28 डिसेंबर 2020 रोजी सिडको पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नोकरीचे आमिष दाखवून मुंबईला नेण्याचे सांगून 14 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री शेख यांनी कारमध्येच तरुणीवर अत्याचार केला होता. तरुणीने प्रतिकार केला, मात्र तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यात न्यायालयाने आता पुन्हा चौकशीचे आदेश दिल्यामुळे मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढणार आहेत.